लालबडक सूर्याचा माझ्यासमोर पळस जसे पहाटेचे पाणी न्हाव घालते कळस कवी ग्रेस यांच्या या ओळी राणावणातल्या प्रत्येक डोंगरावर दिसतील मात्र इमारतीच्या जंगलात निसर्गाचा हा अविष्कार दिसणे दुर्मिळच पण अकोट अकोला महामार्गावरील रस्त्याच्या कडेला तांबड्या फुलांनी बहरलेले पळसाचे झाड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असे खुद्द इंग्रजांनी ज्याची वर्णन केली आहे असा तो पळस सध्या अकोट लोहारी मुंडगाव शेत शिवारात चोहीकडे केशरी रंगांच्या फुलांनी बहरला आहे पळसाची केशरी फुले जाणाऱ्या व येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती असून वसंत ऋतूच्या चाहूल लागताच गर्द केशरी रंगाने फुलोरा पांघरून नटलेला पळस वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो सध्या पळसाच्या प्रत्येक फांदीवर लागलेल्या लाल रंगाच्या फुलांमुळे संपूर्ण झाडच फुलांनी बहरलेले दिसून येत आहे पळसाला तळहाता एवढी रुंद पाने असतात पूर्वी त्या पानापासून पत्रावळी द्रोण बनविल्या जात असत आता काळ बदलला तरी त्याचे महत्त्व कमी झाले नाही विदर्भात अक्षय तृतीयेच्या दिवशी याच पत्रावळीचा वापर केला जातो पूर्वी पळसाच्या फुलापासून रंग तयार करून धुलिवंदनाच्या दिवशी त्याचा वापर होत असे मात्र कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली वनस्पतीशास्त्रानुसार कुठेही हे वनस्पती उगवली तर या झाडाला तीन पानांच्या समूहात पाणी येतात त्यामुळे पळसाला पाने, त्या पाने तीनच ही म्हण प्रचलित झाली असावी पळसाच्या फुलातील गंध वेचण्यासाठी झाडावर मधमाशा तसेच स्थानांतरित व स्थानिक विविध प्रकारचे पक्षी गर्दी करतात या झाडाला फ्लेम ऑफ द फॉरेस्ट असे म्हणतात कारण पानगळतीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना जीवालासारखा आकार असतो